लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळ्यात बोलले आहेत. लाडकी बहीणचा प्रचार त्यांच्याकडून करण्यात आलाय. मुख्यमंत्री धुळ्यात उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यासाठी गेले होते. आंदोलन मराठ्यांसाठी फायदा मुसलमानांना, जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना आहेत भाजपा आमदार नितेश राणे असं म्हणत हल्लाबोल केलाय. बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतली आहे, महायुतीवर नाराज नाही असं बच्चू कडू यांनी विधान केलंय. राज यांचा दौरा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला आमच्याकडून गेलेल्या गद्दारांना कशा पद्धतीने मदत होईल हे त्यांचे नियोजन आहे, त्यासाठीच्या सुपाऱ्या आहेत, त्या सुपाऱ्यांची अंमलबजावणी आता थोडीच केली जात आहे, हा तो प्रकार आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे दौऱ्यावर आहेत, लाडकी बहीण योजनेचा प्रचार करणार असल्याची माहिती मिळत होती. उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, विजयकुमार गावित, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी केरळमधील वायनाड येथे भूस्खलनग्रस्त भागाला भेट देणार होते. हेलिकॉप्टरद्वारे भूस्खलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण त्यांच्याकडून केले गेले. पंतप्रधान आपत्तीग्रस्त भागाला त्यांनी भेट दिली, येथे बचाव पथकाकडून बचाव कार्याची माहिती सुद्धा घेतली. आमदार बच्चू कडू यांनी आज शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. ही भेट राजकीय नसून शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, दिव्यांगांच्या प्रश्नासंबंधित भेट घेतली असून शरद पवारांना तसे निवेदन देखील दिल्याचे बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आलंय. त्याचबरोबर मी महायुतीवर नाराज नाहीये आणि मला नाराज करण्याची हिंमत कोणाच्यात नाहीये असंही वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. संजय काकडे यांनी शरद पवारांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी त्यांची भेट घेतली आहे, या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाहीये, या भेटीत वैयक्तिक कामाबाबत चर्चा झाली आहे, मला माझ्या पक्षांची याबाबत प्रश्न विचारल्यास मी त्यांना उत्तर देईन असंही यांनी त्यावेळी म्हटलं. मुंबई काँग्रेसनं शनिवारी मुंबई जोडो यात्रा काढली. खासदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली. वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे मुंबईतील पदाधिकारी मुंबईतील विविध ठिकाणी जाऊन यावेळी भेट घेऊन आले. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी देखील काही महिन्यांपूर्वी भारत जोडो यात्रा काढली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई काँग्रेसची मुंबई जोडो यात्रा होती. वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष मुनवर कुरेशी मुसलमान समाजाच्या शिष्टमंडळासमवेत खासदार शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबाग या ठिकाणी दाखल झाले. वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी काही दिवसांपूर्वीच बरखास्त झाली आहे. या कार्यकारिणी बरखास्तीनंतर वंचितचे अध्यक्ष कुरेशी हे दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे. ठाण्यातील उद्धव यांच्या सभेपूर्वी डिवचणारे फलक झळकलेत. घालीन लोटांगानं वंदीन चरण अशा आशयाचे फलक लागले. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. या उपस्थितीत संघाचे सरकार्यवाहक अरुण कुमारही बैठकीला उपस्थित होते. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीवर यावर चर्चा करण्यात आली. कल्याण शहर आणि ग्रामीण पट्ट्यातील विकास कामे आपण केली, मात्र जितका विकास व्हायला पाहिजे होता तितका करण्यासाठी वेळ मिळाला नाहीये. तरीही भविष्यात स्मार्ट शहर आणि नावाजलेलं शहर आणि आलेल्या पाहुण्यांना हेव वाटावा असं सुंदर कल्याण जे प्रत्येक नागरिक स्वप्न पाहतोय ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. कल्याण पश्चिमचे शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनी असं म्हटलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रेचं आयोजन केलं होतं. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहेत. त्यांच्या या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जनसन्मान यात्रेदरम्यान पांगरी तालुका सिन्नर येथे हरिबाबा मंदिर येथे अजितदादा पवार यांनी दर्शन सुद्धा घेतलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा समारोप आज छत्रपती संभाजीनगरात होणार आहे. यावेळी ते शहरातील एका विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. सुभेदारी विश्रामगृहावर शनिवारी जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघाच्या स्वतंत्र सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या बाहेरील सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात नारायण राणेंनी सावंतवाडी मतदारसंघात भाजपकडे डझनभर इच्छुक उमेदवार आहेत, मात्र त्यांनी मतदारसंघात लोकांमध्ये जाऊन काम करावं आणि जनाधार मिळवावा असं म्हणत इच्छुक उमेदवारांना नारायण राणेंनी कानपिचक्या दिल्या. त्याचसोबत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. लोकहितासाठी मैदानात या, वैयक्तिक फायद्यासाठी येऊ नका असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला. कोकण रेल्वे मार्गावरील 12 रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण करण्याचं राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काम हाती घेतलंय. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सिंधुदुर्गनगरी आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरणाचं काम पूर्ण होऊन आज लोकार्पण करण्यात आलंय. येत्या काळात सावंतवाडी रेल्वे टर्मिनल व्हावं यासाठी पाठपुरावा करणार असून रेल्वेमंत्री सिंधुदुर्गात लवकरच येणार असून त्यावेळी देखील ही मागणी करणार आहे अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम गणेश चतुर्थीपूर्वी पूर्ण करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा डेडलाईन दिली आहे. महामार्गाचं काम अपूर्ण राहिल्याचं खापर ठेकेदारांवर फोडलंय. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आणखी एक गिफ्ट मिळालंय. जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राने मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले आहेत. नव्या 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी तब्बल 7,105 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राला उत्तर महाराष्ट्रासोबत जोडलं जाणारे युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून याची नोंद असलेल्या अजिंठा लेण्यांसोबत जोडले जाणार. अदिती तटकरे या आज बारामती तालुक्यातील माळेगाव या ठिकाणी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी माय मिनिस्टर या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिल्या होत्या. बारामती तालुक्यातील 70,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. येत्या 17 तारखेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या 2 दिवस अगोदर राज्यातील महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये येणार आहेत. अजितदादांनी तुम्हाला सगळ्यांना बहीण मानलंय, लाडकी बहीण योजना आणलेली आहे असं म्हटलंय.